तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषिमित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे आपण टॉपचे कोणते पोषक म्हणजेच टॉनिक किंवा आपण ज्याला PGR म्हणतो तर ते कोणते आहेत या संदर्भात मी तुम्हाला तुमचा मित्र विशाल सविस्तर माहिती देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपण त्या पोषकाचे कोणकोणते मुद्दे इथे कव्हर करणार आहोत तर त्याच्यामध्ये घटक कोणता आहे, आपण कोणत्या पिकांवरती त्याचा येथे वापर करू शकतो, त्याचे प्रमाण किती आहे आणि त्याची किंमत किती आहे आणि तसेच अजून त्याचे कोणकोणते प्रकारचे आपल्याला इथे फायदे पाहायला मिळतील या संदर्भात आपण प्रत्येक जे टॉनिक आहे किंवा पोषक आपण ज्याला म्हणतो त्याची सविस्तर येथे माहिती घेणार आहे. तर इथे कोणताही जे टॉनिक आहे त्याला नंबरिंग करण्यात आलेलं नाही आहे. मी जे टॉनिकांचा इथे उल्लेख करणार आहे किंवा ज्या पोषकांचा या व्हिडिओमध्ये उल्लेख करणार आहे तर त्यापैकी कोणताही पोषक तुम्ही येथे वापरू शकताय शेतकरी बांधवांनो. चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला जे सर्व मार्केटमधले टॉपचे टॉनिक उपलब्ध आहेत त्यातले काही तुम्ही नक्कीच वापरत देखील असाल, परंतु त्याची तुम्हाला सविस्तर माहिती भेटण्यास इथे मदत होईल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ लवकरात लवकर इथे मिळत जातील. चला तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम बायर कंपनीचं ॲम्बिशन या टॉनिकपासून. तर मित्रांनो, आपण या टॉनिकबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. बायर कंपनीच्या ॲम्बिशनमध्ये आपल्याला कोणता घटक पाहायला मिळतो तर त्याचा उल्लेख म्हणजे ॲम्युनो ॲसिड आणि फुलविक ॲसिड या दोन घटकाचा इथे आपल्याला कॉम्बिनेशन असलेलं हे प्रोडक्ट पाहायला मिळतं. मित्रांनो आपण कोणकोणत्या पिकांवरती याचा वापर करू शकतो तर सर्व प्रकारच्या पिकांवरती इथे आपण याचा वापर करू शकतो आहे. जसं भाजीपाला असेल, खरीप सीझनमधली पिकं असेल म्हणजे आता पावसाळी सीझनमधली, आणि तसेच रब्बी म्हणजे हिवाळ्यातील जे पिकं असतील, तर या सर्व पिकांवरती आपण ॲम्बिशन टॉनिकचा इथे वापर करू शकतो आहे. मित्रांनो याचे फायदे आपल्याला कोणकोणते पाहायला मिळतील तर फायद्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे आपल्या झाडाची चांगली झपाट्याने वाढ सुरू होईल आणि त्याच्यासोबतच जी फुलगळ वगैरे असते तर ती पण कमी होईल. आणि जे आपली फळाची क्वालिटी असेल, जर एखाद्या फळवर्गीय पिकाला जर मारत असेल तर फळाची क्वालिटीमध्ये देखील आपल्याला इथे चांगल्या प्रकारे सुधार झालेला पाहायला मिळेल. मित्रांनो असे वेगवेगळे म्हणजे सर्वच आपल्याला इथे ॲम्बिशनचे फायदे पाहायला मिळतील. याचा डोस किती वापरायचा आहे तर याचा 15 लिटरच्या पंपसाठी आपल्याला 40 मिली ॲम्बिशनचं प्रमाण वापरायचे आहे. शेतकरी बांधवांनो जर तुम्ही प्रति एकराच्या हिशोबाने जर विचार केला तर जवळपास 400 मिली प्रति एकराच्या हिशोबाने आपल्याला इथे वापर याचा करायचा आहे. 200 लिटर पाण्यासाठी मित्रांनो याच्या किमतीचा जर विचार केला तर जवळपास आपल्याला प्रति एकरासाठी फक्त 400 ते 500 रुपये इथे खर्च होतो. आणि आपण याला कोणकोणत्या कीटकनाशक बुरशीनाशकासोबत वापरू शकतो तर सर्वच प्रकारचे कीटकनाशक असू द्या किंवा बुरशीनाशक असू द्या त्याच्यासोबत आपण बायर कंपनीचं ॲम्बिशन मिक्स करून इथे वापरू शकतो. मित्रांनो हे झालं ॲम्बिशनबद्दल थोडक्यात माहिती. मित्रांनो आपण आता पुढचं जे आहे तर ते सिजंटा कंपनीचं इसाबियन हे टॉनिक येतं. मित्रांनो तर या इसाबियनबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर इसाबियनमध्ये आपल्याला घटक कोणता पाहायला मिळतो तर याच्यामध्ये आपल्याला ॲम्युनो ॲसिड 7.9% असलेलं पाहायला मिळतं आणि त्याच्यासोबतच आपल्याला फार्माकॉलॉजिकल ऑर्गॅनिका 57.1% आणि त्याच्यासोबतच आपल्याला EN टोटल 8.7% असं 3 प्रकारचं जे मॉलिक्युल आहेत तर याचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं. मित्रांनो विशेष सांगायचं म्हणजे इसाबियन टॉनिक जे आहे तर ते आपल्या पिकाची अनावश्यक होणारी वाढ देखील थांबवतं कधीकधी. आणि जर त्याच्यासोबतच आपण याला कोणकोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो तर आपण सर्वच प्रकारच्या पिकांमध्ये ते वापरू शकतो. जसंच की बायर्स ॲम्बिशनचं सांगितलं तसंच इसाबियन आपण सर्वच प्रकारच्या पिकांमध्ये ते वापर करू शकतो आहे. मित्रांनो त्याचे फायदे सांगायचे म्हणजे आपल्या झाडाचा चांगला विकास होतो, आपल्या झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तसेच जी परागीभवनाची प्रक्रिया असते तर तिला फास्टरित्या इथे जोम येतो. मित्रांनो आपण अशा प्रकारे जे सिजंटा कंपनीचं इसाबियन आहे तर त्याचा डोस किती वापरायचा तर आपण 15 लिटरच्या पंपसाठी 25 ते 30 मिली इसाबियन टॉनिकचं प्रमाणे येथे वापरायचं आहे. आणि तसेच आपल्याला प्रति एकराच्या हिशोबाने जर विचार केला तर 250 ते 300 मिली प्रति एकराच्या हिशोबाने येथे वापरायचं आहे. मित्रांनो याचा विशेष फायदा आपल्याला कधी होईल जेव्हा आपल्या म्हणजे टेम्परेचर म्हणजे उष्णता कमी जास्त जर होत असेल तर हे चांगल्या प्रकारे येथे बायो
स्टिम्युलंट म्हणून देखील इथे काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. फुलगळ वगैरे जर होत असेल तर फुलगळ वगैरे आपल्याला इथं थांबवतानाही पाहायला मिळतं. जर याचा किमतीचा जर विचार केला मित्रांनो, तर आपल्याला 250 मिली इसाबियन टॉनिकची किंमत फक्त 300 रुपये पाहायला मिळते. म्हणजे आपण प्रति एकराच्या हिशोबाने जर खर्च काढला तर फक्त 300 रुपये प्रति एकराच्या हिशोबाने ते खर्च होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, जर याचा रिझल्टचा जर विचार केला तर जवळपास 15 ते 20 दिवस आपल्याला हे जे इसाबियन टॉनिक आहे तर याचा रिझल्ट इथे पाहायला मिळत असतो. मित्रांनो चला तर आपल्या पुढच्या टॉनिकला सुरुवात करूया, जे की करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फंटॅक प्लस नावानी हे टॉनिक उपलब्ध आहे. मित्रांनो याच्या जर घटकाचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड आणि त्याच्यासोबतच व्हिटॅमिन्स हे दोन प्रकारचे घटक येथे उपलब्ध झालेले पाहायला मिळतात. तर तुम्हाला ॲमिनो ॲसिड आणि तसेच व्हिटॅमिनचे कार्य काय आहे हे तर माहीतच असेल. तर आपण याच्यामध्ये कोणकोणत्या पिकांवरती याचा वापर करू शकतो, तर सर्वच पिकांवरती या टॉनिकचा आपण इथे वापर करू शकतो. जसं आपलं भाजीपालावर्गीय पीक असेल, त्याच्यासोबतच वेलवर्गीय पीक असेल किंवा इतर कोणतंही पीक असो, तर त्याचा आपण इथे वापर करू शकतो. मित्रांनो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपलं जमिनीमध्ये किंवा उष्णता हाय टेम्परेचर असेल, म्हणजे जास्त उष्णता असेल, तर या फंटॅक प्लस टॉनिकचा तिथे वापर करू नका, कारण तुम्हाला त्याचे रिझल्ट कमी प्रमाणात झाले असलेले पाहायला मिळू शकत आहे. परंतु जर थंड वातावरण असेल, थंड हवामान असेल, तर नक्कीच फंटॅक प्लस टॉनिकचा वापर करा. जर तुम्हाला वाटत असेल की बाबा टेम्परेचर 12-1 वाजता हाय होतं, तर तुम्ही सकाळी सकाळी मॉर्निंगला, म्हणजे सकाळी सकाळीच 8-9 वाजता फंटॅक प्लस टॉनिकची फवारणी घ्या, किंवा शक्यतो संध्याकाळी 4 नंतर टॉनिकची फवारणी घेतली तरी चालेल. एक अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, जर तुम्ही फंटॅक प्लस वापरत असाल तर शक्यतो सेपरेट स्प्रे करा, म्हणजे इतर कोणत्याही कीटकनाशक बुरशीनाशकामध्ये याचा वापर करू नका. कारण तुम्हाला जर चांगला आणि 100% रिझल्ट हवा असेल तर याचा सेपरेट शक्यतो वापर करा. मित्रांनो फायद्याचा जर विचार केला तर इतर टॉनिकसारखाच याचा फायदा होतो. जसं तुमची फुलगळ थांबवतं किंवा वाढ झाडाची वाढ आहे तर ती चांगल्या प्रकारे ते होताना पाहायला मिळते आणि इतर देखील फायदे आपल्याला पाहायला मिळू शकतात. मित्रांनो याच्या प्रमाणाचा जर म्हणजे डोसचा जर विचार केला तर जवळपास बऱ्यापैकी आपल्याला 15 लिटरच्या पंपसाठी फक्त 20 मिली इथे फंटॅक प्लसचं प्रमाण वापरायचं आहे. आणि प्रति एकराच्या हिशोबाने जर विचार केला तर 200 मिली प्रति एकराच्या हिशोबाने इथे फवारणी फंटॅक प्लसची करायची आहे. मित्रांनो जर याच्या किमतीचा जर विचार केला तर 200 मिलीची किंमत फक्त आपल्याला 300 रुपयाच्या आसपास पाहायला मिळत असते. मित्रांनो तर जे पुढचं टॉनिक पाहणार आहोत तर त्याचं नाव आहे मित्रांनो टाटा कंपनीचं टाटा बहार पाहायला मिळतं. तर हे एक चांगल्या प्रकारचं टॉनिक आहे. याच्यामधलं जर घटकाचा जर विचार केला शेतकरी बांधवांनो, तर याच्यामध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड, कार्बोहायड्रेट, मल्टिपल ॲमिनो ॲसिड आणि त्याच्यासोबतच इतर घटक इथे पाहायला मिळतात. तर याचा मित्रांनो आपण फवारणीद्वारे देखील वापर करू शकतो आहे आणि त्याच्यासोबतच आपण त्याचं ड्रेंचिंग देखील करू शकतो आहे आणि त्याच्यासोबतच आपण ड्रीपने देखील याचं प्रमाण सोडू शकतो आहे. मित्रांनो सर्वच प्रकारच्या पिकांमध्ये याची आपण फवारणी ड्रेंचिंग ड्रीपद्वारे करू शकतो आहे. हे जे टाटा बहार आहे तर याचा वापर आपण कोणत्याही कीटकनाशक असू द्या, बुरशीनाशक असू द्या, तर त्याच्यासोबत मिक्स करून तिथे करू शकतो आहे. मित्रांनो हे झालं टाटा बहार. तर चला तर आपल्या शेवटच्या जे टॉनिक आहे, जे प्रोडक्ट आहे त्याच्या संदर्भात माहिती घेऊ, तर ते म्हणजे डबल, गोदरेज कंपनीचं डबल हे टॉनिक मार्केटमध्ये पाहायला मिळतं. खूप सारे शेतकरी त्याचा वापर देखील करत असाल. मित्रांनो तर याच्या घटकापासून सुरुवात करूया. याच्यामध्ये आपल्याला होमोब्रॅसिनॉलिड 0.04% पाहायला मिळतं. मित्रांनो याचा विशेष फायदा आपल्याला असा होतो, जी परागीभवनची जी प्रक्रिया असते तर ती आपल्याला इथे चांगल्या प्रकारे होण्यासाठी ह्या डबल या टॉनिकचा किंवा हे जे घटक आहे तर त्याचा इथे फायदा झालेला पाहायला मिळतो. मित्रांनो तर इथं फुलं, कोणत्याही आपले फुलवर्गीय जर पीक असेल तर त्याला फुलांची संख्या चांगली लागते आणि त्याच्यानंतर जी फळाची क्वालिटी असते तर ती देखील चांगली होताना इथे पाहायला मिळतात. मित्रांनो आपण सर्वच प्रकारच्या पिकांमध्ये हे जे गोदरेज कंपनीचं डबल आहे तर त्याची फवारणी इथे घेऊ शकतो आहे. एकंदरीत जे आपल्याला फायदे होणार आहेत तर ते म्हणजे आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ झालेली इथे पाहायला मिळेल. आपले जे दाणे, कोणत्याही पिकाचे जे दाणे असेल तर त्या दाण्यांची क्वालिटी चांगली झालेली पाहायला मिळेल आणि तसेच त्या
झाडाची जी रोगप्रतिकारक शक्ती असते तर ती एकंदरीत येथे वाढलेली पाहायला मिळेल आणि तशीच फुलांची संख्या देखील वाढ होताना आपल्याला इथे पाहायला मिळत असते. मित्रांनो याच्या जर प्रमाणाचा जर विचार केला तर प्रति 15 लिटरच्या पंपसाठी आपल्याला फक्त 30 मिली डबलचं प्रमाण येथे वापरायचं आहे आणि जर आपण 200 लिटर पाणी म्हणजेच प्रति एकराच्या हिशोबाने जर विचार केला तर फक्त 300 मिली प्रति एकराच्या हिशोबाने आपल्याला इथे वापरायचं आहे. मित्रांनो एकरी आपल्याला 350 रुपये इथे खर्च येतो. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे एकंदरीत जे मार्केटमधले टॉपचे जे टॉनिक आहे किंवा पोषक आहेत तर या संदर्भात सविस्तर माहिती घेण्याचा इथे प्रयत्न केला. तुम्ही मेन्शन केलेल्या कोणत्याही एका टॉनिकचा इथे वापर करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण एकंदरीत जी थोडक्यात माहिती घेतली तर ती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत होईल तेवढा शेअर करण्याचा इथे प्रयत्न करा जेणेकरून त्यांना देखील तुमच्यासारखाच माझा व्हिडिओ पाहून फायदा होईल. तर मित्रांनो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद.